अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज हरतालिकेचा सण, इच्छुक मनोकामना पूर्ण व्हावी आणि सर्वांची भरभराट व्हावी यासाठी महिला हे व्रत करत असतात, तर कुमारिका देखील आपल्याला इच्छुक वर प्राप्त व्हावा यासाठी हे मनोभावे व्रत करत असतात। आज जामनेर शहरात देखील महिलांनी व कुमारिकांनी या व्रताचा उपवास करून भगवान शंकरांच्या पिंडीचे मनोभावे पूजन केले। पेशवाईवाडा त्याला चौरंगी दरवाजे, चौरंगी दरवाजाला रुपेरी पेच, रुपेरी पेचाला होती तुळस। शिवाजीरावांचं नाव घेते हरतालिकेच्या वेळेस। शनिवार शोभे नाजूक मोराची जोडी, संतोष रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी। महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून, देवीसिंगचं नाव घेते तुमच्या मान। मुंबईची मुंबादेवी, कलकत्ताची कालिंका, संदीपरावांचं नाव घेते नैरावांची बालिका। नाही येतच नाही, महादेवाच्या पिंडावर बेल वाते वाकून, अतुल रावांचं नाव घेते सगळं वान राव। शंभो कैलाश राणा, शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा, मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोणतारी। सोनेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट जामनेर यांच्यातर्फे मंदिरावर आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो। कोरोनाच्या काळामध्ये मंदिरं बंद आहेत, अजूनही मंदिरं उघडलेली नाहीत। महाराष्ट्राबाहेरची सगळी मंदिरं उघडली, व्यापार सुरू झाला, बस सुरू झाल्या, रेल्वे सुरू झाल्या, परंतु मंदिरं अजूनही बंद आहेत। शंभोचरणी हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर मंदिरं उघडली पाहिजे। श्रावण महिन्यात खूप वाट पाहिली की शेवटच्या सोमवारी तरी निदान मंदिर उघडलं जाईल, पण अजून देखील शासन दरबारी त्यांनी विचारही केलेला नाही की मंदिर उघडलं पाहिजे। भाद्रपद सुरू झाला, पोळा झाला, म्हणजे सणांची सुरुवात झाली।
पहिला सण हरतालिका. आज हरतालिका निमित्ताने पुष्कळ महिला दर्शनासाठी इथे येत आहेत, पण शासनाच्या आदेशामुळे त्यांचं हिरमोड होतं आहे, त्याच्यामुळे बाहेरच पूजा मांडण्यात आलेली आहे आणि बाहेरच खिडकीतून लोक दर्शन घेत आहेत आणि पूजन करून घरी जात आहेत. आम्ही सर्वजण मिळून देवाला एकच साकडं घालतो की देवा आता दार उघड लवकर, खूप खूप वाट बघायला लावू नकोस. गणपती बाप्पाचं आगमन उद्या होणार आहे आणि या जल्लोषातच भगवंत या कोरोनारूपी काळातून आपल्याला लवकर बाहेर काढेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. शिवशंभो. धन्यवाद. सगळ्या सुवासिनी इथे खूपच भक्तिभावाने आणि शक्तीने उपास धरतात आणि सगळेजण खूप म्हणजे ह्या सोनबर्डीवर येतात आणि खूप मौजमस्ती मुलांसोबत खूप एन्जॉय करतात. खूप छान सण आहे. सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून प्रतापरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. के देते सोलून पेरू देते चिरून भास्कर मिश्रीच्या जीवर कुंकू लावते कोर. झपक्याचं पुलटपक्याचं लेख कोणाची आई बापाची सून कोणाची सासू सासऱ्याची. सासू सासऱ्यांना घेतला पिवळा साडा, पिवळ्या साड्याचे निंगले दोरे नावघे पोरे नावकाय फुकटाचं हळदी कुंकाचं. हळदी कुंकानं भरला ताट टिंबटिंब नितीनराव बसले जेवाला समय लावल्या 360. खन खन कुदई लकलक माती सारवले भीती उतरले काम सासूबाईच्या पोटी. जन्मिले राम राम गेले बारशे रुपयांले चारशे हातेबैल केले गोल मले केल्या पाटल्या शांतरावांच्या जीवनासाठी विरकण्यात आटल्या. सवाशा चिकंठी सासूबाईच्या गळ्यात सोन्याचं दारण चांदीचं कावड उघडून पाहते काय काय तरी या सांद्री भात सांद्री भातावर गायचं तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा रायाले दिला शिरंजी वाडा बशाल दिला ठाण म्हणजे घोडा चालणं ठासून मले आला आसू हसुमाया गालात गेली रंगमालात रंगमाला चिकन सुपारी चिकन सुपारीचा दादा सूर्या दोघी नदीच्या मध्ये बायपुरा बायपुरा कमांदरजा कमांदरजा बघडा युवराज पाटलाचं नाव घेते याय चाला सगळं तरी तुकारामाचा गाथा समाधान पाटलांचं नाव घेते विठ्ठल चरणी ठेवला माता. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटवर लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.